हाय हॅलो नमस्कार, मी सायली पिसाळ स्वागत करते अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि आज तुम्हाला झटकीपट इन्स्टंट अशी रेसिपी दाखवते. तुम्ही मेदूवड्याचे भरपूर प्रकार खाल्ले असतील, म्हणजे अगदी वेगवेगळ्या पदार्थांपासून बनवले जातात ते, उडीद डाळपासून ते फक्त रव्याचे किंवा रवा पोहे मिक्स करून सुद्धा. तर आज मी तुम्हाला सिम्पल आणि पटकन होणारा आणि टेस्टला एकदम भारी लागणारा असा मेदूवडा सांगणार आहे. मेदूवडा त्यासाठी एकच मेजरमेंट घ्यायचा. आता ह्या जे माझ्याकडे वाट्या आहेत ना, त्या सगळ्या एकाच साईजच्या आहेत. तर तुमच्याकडे नसतील तर एकाच वाटीने एक 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 सगळं घ्या. तर पोहे एक वाटी, त्यानंतर रवा एक वाटी बारीक, त्यानंतर एक वाटी दही आणि यामध्ये आहे कढीपत्त्याची पानं, कोथिंबीर आणि लसूण सोललेलं आहे. त्यानंतर यामध्ये घेतलेले आहे दोन छोटेसे बटाटे उकडलेले. तर उकडून तुम्ही घेऊ शकता. बटाट्याने कोणत्याही पदार्थामध्ये क्रिस्पीनेस लागतो आणि खातानाही छान लागतात. तर यामध्ये अजून थोडं सामग्री लागते, ती मी पुढे सांगेनच. आणि सगळ्यात मेन सांगायचं राहिलं ते म्हणजे मिरची. ती दाखवायची राहिली ती पुढे मी दाखवलेलीच आहे, पण आधीच सांगते कारण आपण सामान आधीच काढून ठेवतो आणि ती मग माझ्याकडे दाखवायची राहून गेली. तर आता जी ही आहे ती तुम्ही मस्तपैकी ह्याची पावडर करून घ्यायची, जे पोहे आहेत ते. आणि जर नाही करून घेतली तरी काही काही नाही करत आणि डायरेक्ट भिजत घातल्यावर होतं, पण मी सजेस्ट करेन पावडर करूनच घ्या. तर एक वाटी पोह्याची एवढी पावडर झालेली आहे. आणि त्यानंतर मग त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी लसूणसुद्धा टाकलेलं आहे. लसूणचीसुद्धा पेस्ट करून घ्यायची आणि त्यानंतर ह्याचीसुद्धा जी मिरची आहे ना त्याची पण पेस्ट करून घ्यायची. तुम्ही सोबत करून घेतली तरी चालेल किंवा नाही सोबत केली तरी चालेल. तर ह्याचीसुद्धा पेस्ट छान अशी झालेली आहे. आता ह्याची काही एकदम बारीक होत नाही बरं का. जर तुम्ही बाहेरच्या अद्रक वगैरे पेस्ट बघितलं तर त्याची एकदम बारीक असते, पण यामध्ये अद्रकची जरूरत नाही आहे. त्यामुळं लसूणचीच आपल्याला जेवढी बारीक होईल तेवढी करून घ्यायची. आता माझ्याकडून एवढी झालेली आहे, ही थोडीशी जरा जास्त झालेली आहे, पण जेवढी हवी आहे तेवढी आपण टाकू शकतो. असं काही नाही आहे की सगळीच टाकायला हवी. तर एवढ्या सामानामध्ये एवढे भारी होतात ना. आणि मला कमेंट्स पण होत्या बरं का की आजी गेली आणि मंचुरियन बनवलं, तर आमच्या आजीला असले पदार्थ अजिबात आवडत नाहीत. त्यामध्ये टाकला एक कप रवा आणि त्यामध्ये टाकलं दही. आता माझं काय झालं माहिती का, पुढं दह्याचं प्रमाण थोडंसं कमी झालं, म्हणजे मी वाटीला अर्धं थोडंसं कमी घेतलेलं. मला वाटलं माझ्या दह्यात जास्त पाणी आहे त्याच्यामुळं मग ते मॅनेज होऊन जाईल, पण ते तसं मॅनेज नाही झालं. आणि सांगू का, जर वरून दही टाकायला लागलं ना तरी टाकायचं जेवढं ते मऊ आणि असं थोडंसं मीडियम साईज, जास्त घट्ट पण नाही पातळ पण नाही, तेवढं बनवता येईल तेवढं बनवायचं. माझा हा दह्याचा अंदाज थोडासा कमी झाला कारण मी थोडंसं कमीच घेतलं होतं घेताना. मी जर पूर्ण असं परफेक्टली जसं रवा आणि पोहे घेऊन भरून वाटी घेतलेली तशी जर घेतली असती तर मला हे सगळं व्यवस्थित झालं असतं. कारण नंतर मी जेवढं घेतले दोन चमचे त्यामध्ये मग ते वाटी पूर्ण भरतच होती. तर हे छान असं मिक्स करून घ्यायचं. पहिलं तुम्ही डायरेक्ट हाताने घ्या किंवा यांनी घ्या. आता यांनी करून बघितलं मी, पण काय झालं नाही एवढं व्यवस्थित. मी सांगितलं ना मी नंतर दोन चमचे वरून दही घेतलं, तर ते सुद्धा आधीच घेतलं असतं तर ही वेळ आली नसती. पण ठीक आहे, थोडं वरून घेतलं तरी चालेल कारण आधीच लय पातळ व्हायला नको. मग थोडं वरून ॲड केलं गेलं तरी चालेल. आणि हार्डली हा नाश्ता आहे ना एक अर्ध्या तासात फक्त बनून जातो आणि एवढा भारी लागतो. आणि कधीतरी ह्या गोष्टी ट्राय करायला काहीच हरकत नाही. आता हे छान असं मळून घ्यायचं जसं 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 हे होईल. आता याला अर्धा तास तुम्ही ठेवून द्यायचं, म्हणजे हे छान असं मळून बघू शकता ह्याची हे किती आहे. जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही. याचे जर आपण वडे तयार करायला घेतले तर ह्याचे छान असे वडे बनून जातील. आता हे 15 मिनटं असं झाकून ठेवायचं, तोपर्यंत आपण पुढचं प्रिपरेशन करूयात. आणि असं पण कमेंट होती की फौजी नाही येत आणि असं तसं बनवते. तर कसं आहे माहिती का, आता 2-3 दिवस बाळांनी खूप त्रास दिला, पण आता सध्या बाळ पण ओके आहे आणि मग मला ह्या गोष्टी करण्यासाठी टाइम भेटतो. माणसं कमी असेल तर काम पण कमी होतं आणि वेळ जास्त भेटतो. मग मला ह्या गोष्टी करायला आता जास्त टाइम भेटतो. 15-9 मिनटानंतर बघा ह्याची कन्सिस्टन्सी कशी झाली आहे. त्यानंतर त्यामध्ये ॲड करायचं बटाटा. आता तुम्ही हा डायरेक्ट चुरून पण टाकू शकता, फक्त एक काळजी घ्यायची की बटाटा एकदम व्यवस्थित चुरून टाकायचा. किंवा तुम्ही मॅशसुद्धा करू शकता किंवा खिसणीने खिसूनसुद्धा घेऊ शकता, पण व्यवस्थितच हाताने केलं तर एवढ्या गोष्टी करण्याची काही गरज नाही. आता जो आतमधला होता ना तो माझा कडक होता, तो मी बाजूला केलेला आहे कारण आपण याचे बारीक बारीक वडे करणार आहोत, मग त्यामध्ये तो व्यवस्थित होणारच नाही. सो मग त्या गोष्टींची काळजी घ्यायची. त्यानंतर त्यामध्ये ॲड करायचा कढीपत्ता आणि कोथिंबीर. कढीपत्ता ॲड करताना थोडासा चिरून करायचा, म्हणजे कापून टाकायचा. त्यानंतर यामध्ये ॲड करायची ती म्हणजे लसूणची जी आपण पेस्ट केली होती ती.
त्यानंतर यामध्ये ॲड करायची हिरवी मिरची. जसं जसं तुमचं तुम्ही किती ह्याचं बनवताय ना त्यानुसार ॲड करायचं. हा माझा 3 जणांचा व्यवस्थित नाश्ता बनलेला. आता मी तर एकटीच आहे, पण माझ्याकडून कमी काय होत नाही, झालं तर जास्तच होतं. त्यानंतर चवीनुसार मीठ आणि थोडासा सोडा ॲड करायचा. एवढ्या गोष्टी ॲड करायच्या आणि छान असं मळून घ्यायचं. मी सांगितलं ना, हा 3 जणांसाठी एकदम व्यवस्थित नाश्ता आहे आणि पटकन होणार आहे. त्यानंतर म्हणजे यामध्ये ब्लॅक पेपर म्हणजेच काळी मिरी असते ना, त्याची जी पावडर आहे ना ती थोडीशी ॲड करायची. आता ही प्रत्येकाच्याच घरी असते, नसेल तर तुम्ही थोडंसं ते भाजून घ्यायचं आणि मिक्सरला बारीक करायची. चवीनुसार ह्या सगळ्या गोष्टी ॲड करायच्या, म्हणजे तुम्हाला त्या किती आवडतात त्यानुसार, किंवा तुम्ही ते किती जणांचं बनवताय त्यानुसार. तर हे पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं. आता ह्यामध्ये जास्त बाकी काही इन्ग्रेडियंटची गरज नाही आहे, जे आहे ते सगळे आपल्या घरातलेच आहेत. म्हणजे ह्या गोष्टी घरात सहज असतातच. त्यातली आता फक्त काळी मिरी पावडर एक ही आहे की असेल नसेल प्रत्येकाच्या घरात, पण त्याच्यावर ही ऑप्शन आहे की आपण घरीही बनवू शकतो. आता हे छान मिक्स करायचं आणि हे गेले, आजी गेली आणि मी खायला काही ना काही बनवायला सुरुवात केली. आजी गेल्यानंतर 2 दिवस बाळांनी खूप त्रास दिला, कारण त्याला थोडासा कुठेतरी कफ जाणवत होता, पण तो नंतर डॉक्टरांकडे घेऊन आल्यानंतर तो कमी झाला. मग तो पण आता व्यवस्थित झोपतो, त्याच्यात दिवसातून 2-3 वेळा तर तो झोपतोच. मग त्यामध्ये माझ्या ह्या गोष्टी सहज मॅनेज होतात आणि करायला पण आवडतं, आणि त्याच्यापेक्षा जास्त चमचमीत स्पायसी खायला पण आवडतं. तर गोळाही मळून झालेला आहे. त्यानंतर हाताला तेल लावलं आणि म्हणजे हाताला चिकटू नये असं. आता तुम्ही किती साईजने, एक सांगू का, साईज थोडीशी छोटी घ्या, कारण त्यामध्ये आपण थोडंसं सोडा मिक्स केला आहे ना, त्यामुळे ते फुलणार आहे. आणि माझ्याकडून ही साईज जरा मोठी झालेली आहे. आता नेक्स्ट टाईम जेव्हा मी करेन तेव्हा त्याची साईज छोटी, म्हणजे बनवताना छोटे बनवेन. आता मी हे सगळे एकदमच बनवून घेतले आणि तळताना मग ते फुलायला लागले, त्यानंतर समजलं की ही आपली जी साईज आहे ना ती थोडीशी मोठी झालेली आहे. असो, ज्या गोष्टी माझ्याकडून चुकलेल्या आहेत त्या मी तुम्हाला आधीच सांगते की ह्या गोष्टी करा किंवा ह्या गोष्टी करू नका, ह्या गोष्टी आधी घ्या किंवा ह्या गोष्टी नंतर घ्या. तर मी जे वडे होते ना ते असे एकदम आधीच सगळेच बनवून घेतलेले, नंतर फक्त तेलामध्ये सोडायचं असं ठरवलेलं. आणि गोल बनवला की थोडासा त्याच्यावर दाब द्यायचा आणि त्यानंतर मधून त्याला एक छानसं असं होल करायचं, जेणेकरून तेल आतपर्यंत जाईल आणि ते मुरलं पाहिजे. तर हे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता, अशा ह्या प्रकारे सगळे बनवून घ्यायचे, म्हणजे पटपट तेलात सोडायचे. त्यानंतर जो मी मेशोवरून साईट ऑर्डर केला होता त्यातल्या एका पॅनमध्ये थोडंसं तेल काढून घेतलं. तेल म्हणजे आज डायरेक्ट पिशवीत फोडली, कारण तेलाची जी खिटली होती ती मी घासली होती. मग म्हटलं ठीक आहे, जेवढं लागतं आहे तेवढं घ्यावं आणि उरलेलं आहे तसं ठेवून घ्यावं. मग किटली सुकली की त्यामध्ये परत ओतून ठेवावं. माझं फ्राय म्हणजे जे मी तळलेलं असतं तेल वेगळं असतं आणि जे बाकी चांगलं असतं ते वेगळं असतं. आणि मेशोने अशा प्रकारे चांगलं गंडवलेलं आहे, सांगितलेलं की हे म्हणजे नाही का इंडक्शन वगैरेवर सुद्धा भांडी चालतील, पण ही भांडी इंडक्शनवर चालत नाहीत. त्यामुळे जर तुम्ही स्पेशल इंडक्शनसाठी घेणार असाल तर घेऊ नका. मी तर खास इंडक्शनसाठीच घेतलेली, पण हा माझा पूर्णपणे लॉस झालेला आहे. ही भांडी इंडक्शनवर चालत नाहीत, ही भांडी फक्त गॅसवरच चालतात. एवढं इंडक्शन वगैरे लावलं, सगळं केलं आणि नंतर ते E8 दाखवायला लागलं, म्हणजे ते इंडक्शनसाठीचं भांडं नाही आहे. मग काय परत हे सगळं आहे तसं आवरून ठेवून द्यायला लागलो. मला गॅसची कमी वापर करायची, कारण जर गॅस संपला तर मला आणून कोण देणार ह्या विषयामुळं. आणि युरून फिरून परत ते गॅसच्या जवळच आलं तर छान असं तेल तापून घ्यायचं, म्हणजे ते टाकलं की त्याला बुडबुडे सुटलेच पाहिजेत असं तापून घ्यायचं. जवळजवळ मी 5 ते 7 मिनटं मोठ्या गॅसवर छान तेल उकळून घेतलं आणि त्यानंतर मग जे बनवलेले आहेत मी सांगितलं ना, मी आधीच बनवून ठेवलेले. सो मग ते पटपट टाकून घ्यायचे. आणि ह्यामध्ये कसं, हा पॅन मोठा आहे आणि थोडासा पसरट आहे, त्याच्यामुळं जास्त बसतायत. नाही म्हटलं तरी 9-10 एका टायमिंगला ह्याच्यामध्ये बसतायतच. तर जवळजवळ माझे किती 17-18 बनले असतील टोटल त्या एका वाटीच्या म्हणजे मेजरमेंटमध्ये एवढे सगळे बनले. तर आता ह्याला छान असं फ्राय करून घेऊया. फ्रायला पहिल्या याला थोडासा जास्त वेळ लागतो, कारण तेव्हा तेल एवढं तापलेलं नसतं. पण जसं जसं नंतर तुम्ही त्यामध्ये ॲड करत जाल तसं तसं त्याचा जो वेळ आहे तो कमी होत जातो, कारण तेल चांगलं तापलेलं असतं. बाकी काही असो नसो, म्हणजे मला कुकिंग बऱ्यापैकी चांगली जमते, बऱ्यापैकी म्हणजे खूप चांगली जमते. जर एखादा पदार्थ मी ट्राय केला तर 98% तो बरोबरच येतो, 2% तो इकडं तिकडं होतो. त्या 2% झालेली म्हणजे ती फक्त इडली, बाकी सगळे माझे पदार्थ
तर असं कधीच होत नाही की मी बनवलेत आणि चुकलेत. भले मग मी ते कशावचे पण बघून बनवू देत, अगदी यूट्यूबवरचे बघू देत किंवा इन्स्टावरचे शॉर्ट्स अपलोड होतात त्याचे बनवून बघू देत, पण ते बऱ्यापैकी बरोबरच येतात. तर तुम्ही आता इथे कलर चेंज झालेला आहे पाहू शकता, त्याला मारायची पलटी म्हणजे पूर्ण ते फ्राय होईल. आता ह्याला पूर्ण ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचं. मी म्हटलं ना पहिल्या टाईमला जरा जास्त वेळ लागतो आणि नंतरच्या ह्याला थोडासा कमी वेळ लागतो, पण हा नाश्ता एवढा भारी लागतो ना खरंच सांगते. तुम्ही कधीतरी ट्राय करा, आणि जेव्हा तुम्ही निवांत असाल ना तेव्हा तर ट्राय कराच करा. म्हणजे फर्स्ट टाईम ट्राय करताना निवांतच हवं आणि त्यामधला अंदाज समजला की नंतर हा हार्डली एक अर्ध्या तासातच नाश्ता बनून जाईल. कारण 15 मिनटं आपण ते पीठ तसंच ठेवतो मळून, त्यामुळे तिथे 15 मिनटं जातात आणि 15 मिनटं उरलेले ह्या गोष्टी बनवण्यासाठी. त्यामुळे अर्ध्या तासात हा नाश्ता पटकन बनतो. नाही म्हटलं तरी पोह्याला आपल्याला 20-25 मिनटं बनवायला लागतातच लागतात. अगदी कांदा कट कर, हे कर, ते कर. सो मग त्यापेक्षा हे छान आहे, काहीतरी वेगळं आणि कधीतरी छान आहे. मग असं थोडंसं ब्राऊन फ्राय झालं की ह्याला काढून घ्यायचं आणि त्यानंतर मग जे दुसरे आहेत ते अजिबात फुटले नाहीत, तुटले नाहीत किंवा ते सुटले पण नाहीत तेलात. मला वाटत होतं की तेलात सुटतायत की काय, पण असं काहीही झालं नाही. छान असे फ्राय झाले आणि खायला पण एक नंबर लागत होते. आता मी इथून तुम्हाला टेस्ट करून म्हणजे दाखवू शकत नाही, पण तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि तुम्ही कमेंटद्वारे सांगा की ते कसे बनलेत. कारण जेव्हा मी पहिला घासाचा तोंडात टाकला ना तेव्हा असं होतं की वा छान झालेलं आहे, म्हणजे काहीतरी जमतंय. त्यानंतर मग पुन्हा जे नेक्स्ट होते ते सोडून घेतले. आता तेल जास्त चांगलंच तापलेलं होतं त्यामुळे हे ना 4 ते 5 मिनटातच छान फ्राय झाले, एका पलटीमध्येच मस्त फ्राय झाले. तर तुम्ही किती लोकांचं करताय त्यानुसार तुम्ही बनवा बरं का. आता मला तर एकटीसाठीच बनवायचं होतं, पण हे झालं 3 लोकांसाठीचं. आता मला हे सकाळ संध्याकाळ 2 टाईम खायला लागणार, पण छान लागते आणि मी ते पेपरमध्ये व्यवस्थित ठेव रॅप केलेलं आहे त्यामुळे ते छान होणार. तर यामध्ये आता मी घेतलेली आहे डाळ, जी की मी चपातीसाठी बनवलेली. याच्यासाठी तुम्ही जी हिरवी चटणी असते ती बनवा. आता माझ्याकडे काही एवढा टाईम नाही आहे, कारण बाळाचं झोपण्याचा टाईम असतो 1 तास. 1 तासामध्ये मला व्हिडिओ बनवून एडिट करणं ह्या त्या गोष्टी कराव्या लागतात आणि नंतर मग माझे बाकीचे कामं चालूच असतात. सो मग तुमच्याकडे टाईम असेल तर तुम्ही हिरवी चटणी किंवा खोबऱ्याची चटणी ज्या वड्यासोबत मेदूवड्यासोबत खाल्ल्या जातात त्या चटण्या बनवा. माझ्याकडे काही एवढा टाईम नाही की मी ह्या गोष्टी बनवेन. तर तुम्ही पण हे पण पाहू शकता की ते किती छान फ्राय झालेत आणि अजिबात कुठेही तुटलेले नाही आहेत आणि ते खायला पण एवढे भारी लागत होते ना. जेव्हा तुम्ही ट्राय कराल तेव्हा तर तुम्ही मला सांगालच ते कसे बनलेत किंवा कसे नाही. तर एवढे बनले म्हणजे पोट भरून जर म्हटलं तर हा 2 माणसांचा नाश्ता. पण यामध्ये थोडंसं सोड्याचं प्रमाण असल्यामुळं कसं होतं, 1-2-3 खाल्ले तरी असं वाटतं की हा ठीक आहे पोट भरलं, मग भले नंतर लगेच भूक लागते पण ठीक आहे. तर आतमधून पण छान फ्राय झालेले आहेत, तेही तुम्ही पाहू शकता. तर या तुम्हीही ट्राय करा, मस्त खा, स्वस्त राहा आणि आता माझ्यासारख्या बसून बसून अशा रेसिपीज ट्राय करा. कारण आता मला चांगला टाईम सापडायला लागणार, कारण बाळाने त्रास देणं थोडंसं पुन्हा एकदा कमी केलेलं आहे. तर आता तुम्हीही माझ्यासारखे काही ना काही बनवत जा, खात जा आणि आपलं लाईफ एन्जॉय करत जा. येस, अजून जरी काही मला वेगळं वाटलं किंवा नवीन वाटलं तरी मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन. किंवा तुम्हालाही यामध्ये कमी जास्त वाटत असेल तर कमेंटद्वारे नक्की सांगा. भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये.